नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। पोलीस म्हणतात ठाकरेंना आम्ही मुंबऱ्यामध्ये येऊच देणार नाही। शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांनी हा आरोप केलेला आहे। ठाकरेंच्या दौऱ्याआधी लावलेले बॅनर हे फाडले असा आरोप आव्हाडांकडून करण्यात आलाय। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याआधी ठाण्यामध्ये वातावरण जे आहे ते चांगलंच तापलेलं आहे। आज संध्याकाळी 4 वाजता उद्धव ठाकरे हे मुंबऱ्यामध्ये येणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली होती, मात्र हे बॅनर जे आहेत ते रात्रीच्या वेळेला पोलिसांसमोरच फाडले गेले असा आरोप जितेंद्र आव्हाड यांच्याकडून करण्यात आलेला आहे। ठाकरेंच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर हे फाडण्यात आलेले आहेत आणि ठाकरे शिंदेच्या पदाधिकाऱ्यांना आता पोलिसांकडून नोटीसही बजावण्यात आलेल्या आहेत। उद्धव ठाकरेंच्या ठाणे दौऱ्याआधी आता वातावरण जे आहे ते चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय। मुंबऱ्यामध्ये शिवसेनेची जी शाखा होती त्यावर बुलडोजर फिरवण्यात आला आणि त्या ठिकाणी शिंदे गटाकडून एक कंटेनर जो आहे तो शाखा म्हणून त्या ठिकाणी त्वरित लावण्यात आलेला होता आणि यावरून आता राजकीय वातावरण सुद्धा चांगलंच तापलेलं आहे। खासदार संजय राऊत यांनी सुद्धा यावर आरोप केलेले होते आणि आज स्वतः उद्धव ठाकरे हे जेव्हा मुंबऱ्यामध्ये जात आहेत त्यावेळेला त्यांच्या स्वागतासाठी जे ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले ते बॅनर फाडण्यात आलेले आहेत। गणेश थोरात आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। गणेश। ऋषाली, आपण सध्या मुंब्रा मध्यवर्ती शाखा या ठिकाणी आहोत आणि शकतो याच ठिकाणी शाखेचं पुनर्बांधणीचं काम सुरू झालेलं आहे आणि तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी कंटेनर ठेवण्यात आलेले लोकांच्या कामासाठी। मात्र या ठिकाणी आज उद्धव ठाकरे स्वतः या शाखेला भेट देणार आहे, जनतेशी संवाद साधणार आहे, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। त्या अगोदर मध्यरात्री अज्ञाताकडनं मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लावलेले स्वागताचे बॅनर जे आहे ते अज्ञातांनी फाडण्यात आले, त्यामुळे पोलीस देखील याचा तपास करतात। मात्र या ठिकाणी आता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यामुळे नक्कीच 149 ची नोटीस देखील दोन्ही गटांना देण्यात आली। मात्र या ठिकाणी पाहू शकतो ही शाखा जी आहे या शाखेवरून आता वाद सुरू झाला। ही शाखा तोडण्याचा आरोप जो आहे तो ठाकरे गटाकडनं करण्यात आला। या ठिकाणी शिंदे गटाकडनं ही शाखा तोडण्याचा आरोप ते ठाकरे गटाकडनं करण्यात आला। मात्र या शाखे काय गैरव्यवहार चालू होतं असं देखील त्यांचं म्हणणं आहे। मात्र आपण थेट राजन किनी माजी नगरसेवक आहे त्यांच्याशी विचार करणार, कोशिश करणार। तर या ठिकाणी आज उद्धव ठाकरे येणार आहे, कुठेतरी कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊन मध्यरात्री देखील बॅनर फाडण्यात आले अज्ञातांकडनं। कसं वाटतं, कसं बघतं या ठिकाणी मध्यवर्ती शाखेचं, शाखेवरून आता वाद निर्माण झाला, प्रतिदावे दावे आता करतात काय की कोणी कुठे जावं हा त्यांचा अधिकार आहे। आणि यापूर्वी ते मुख्यमंत्री होते या राज्याचे, त्यांना कधीच या येथील शिवसैनिकांची कधी आठवण आली नाही किंवा उमऱ्यातील नागरिकांच्या कुठल्या समस्या आहेत, काय अडचणी आहेत, कधीच त्यांना आठवण आली नाही। पण या येथील स्थानिक आमदाराला अडचण झाल्यामुळे, स्थानिक आमदाराच्या पोटदुखीमुळे त्यांनी स्थानिक आमदारांनी प्रेस्टिज केलेला आहे की उद्धव ठाकरेंना मुंबऱ्यात घेऊन यायचं। स्थानिक आमदारांच्या माध्यमातून संजय राऊतांनी ट्वीट केलं की उद्धव ठाकरे 11 तारखेला मुंबऱ्यात येणार। त्यांना कोणती विचारणा झाली नसताना, त्यांना कोणती विचारपूस केली नसताना त्यांना येथे मुंबऱ्यात घेऊन येतात, चांगली गोष्ट आहे। मुंबऱ्यातील कमीत कमी नागरिकांच्या काही समस्या सुटल्या किंवा काहींच्या अडचणी दूर झाल्या तर त्यासाठी आले असते तर आम्हाला बरं वाटलं असतं। पण इथं विनाकारण सणासुदीला संघर्ष निर्माण करण्यासाठी येत असतील तर त्या पद्धतीने ते येत असतील तर ते आमच्या